हे, हे तुम्हाला नेमकं कधी वाटलं होतं दरम्यान मी ठाण्याला जाऊन साहेबांची भेट घेतली होती कारण ह्या ज्या समस्या आहेत कामगार नगर मी बघतोय संसार उघड्यावरती पुरुषोत्तमवाडी बघतोय तर त्या लोकांनाही न्याय मिळत नाही सदाजी तुम्ही खूप नेमकेपणानं सांगितलं आणि उदाहरणं सुद्धा तुमची खूप नेमकी आणि महत्वाची आहेत पण यातून प्रश्न असा पडतो तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्या प्रशासनाबद्दलच्या आहेत आता तुम्ही मग शिवसेनेचा राजीनामा का म्हणजे तुम्ही शिवसेना असं का वाटलं तुमच्या तक्रारी तर तुम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख आदित्य ठाकरे तुम्ही सेनाभवनात सेनाभवन तुमच्या विभागात आहे त्यामुळे तुमच्या शब्दाला एक वेगळं वजन आहे ऐकत नव्हते हा अधिकारी ऐकत नव्हते आणि सेनेचेही नेते ऐकत नव्हते ही गोष्ट खरी आहे की आमची तीच इच्छा होती की सत्तेतला आमदार आहे शिवसेनाभवनसारख्या एका महत्त्वाच्या ठिकाणचा मी आमदार आहे hmm. शिवाजी पार्कसारखं एक अतिशय महत्त्वाचा विभाग माझ्याकडे आहे आणि या विभागातली कामं झाली पाहिजेत लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत मी अगदी उदाहरणा दाखल आणखीन एक सांगतो की आपलं सेनाभवन आहे सेनाभवनच्या बाजूला जवळजवळ जव़़़। आठ ते दहा बिल्डिंग आहेत त्यानंतर आर के बिल्डिंग आहे प्लाझाच्या समोर मोहशीन बिल्डिंग आहे अशा प्रकारच्या सत्तावीस इमारती आहेत आणि ह्या सत्तावीस इमारतींमधले पाच हजार कुटुंब त्यांना संक्रमण शिबिराचं भाडं नाही म्हणजे ज्या रिडेव्हलपमेंटच्या ज्याला म्हाडाने एन ओ सी दिलेली आहे म्हाडाची पूर्ण जबाबदारी आहे की हे स्कीम पूर्ण करून घेणं रहिवाशी पाच हजार कुटुंब हे देशोधडीला लागले आहेत त्यांना भाडं मिळत नाही भाडे करू इथे नाहीत मी पक्षप्रमुखांना पण जाऊन विनंती केली की मी साहेब म्हणालो ही सगळी मराठमोळी आणि आपल्या शिवसेनेचे मतदार आहेत या लोकांना आज दहा दहा वर्ष भाडं मिळत नाही उपासमार होते संक्रमण शिबिर नाही घराच्या बाहेर आहेत लोक काहीतरी मार्ग काढायला लागेल आव्हाडांनीच याच्यामध्ये जास्त आवड़ान। जबाबदारी जर जा असेल ती आव्हाडांची होती नुँ, सगळी ही जी खाती आहे ती साधारणतः गृहनिर्माण खाते यांच्याशी संबंधित होती विनंती जाऊन केली हातापाया पडलो की ह्या लोकांसाठी न्याय द्या उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की हा प्रश्न आपल्याला सोडवायला लागेल आपल्याला त्या उपरोक्त सांगेल आमच्याकडे अगदी शिवाजी मंदिरच्या समोर राऊतवाडी आहे Hmm. राऊतवाडीमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून स्कीम सुरू होती साधारणतः दोन दोनशे कुटुंब चार वर्ष बाहेर आहेत ते काम नुकतं कुठेतरी सुरू झालं जितेंद्र आव्हाडाने त्यांना स्टे दिला hmm. अरे मी म्हणालो भाऊ चार वर्ष झाली लोक बाहेर आहेत स्कीम आता कुठे सुरू झाले पायलिंग सुरू झाले तुम्ही कुठलंही कारण न देता कसं काय बंद करू शकता नाही मला चार दिवस दे आता शिवसेनेला अशक्य असं नेमकं काय आहे का म्हणजे तुम्ही मगाशी एक वक्तव्य आणखी केलेलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला पोखरून टाकलेलं आहे आणि कुठेही आता शिवसेनेचं अस्तित्व नाही हे खरं आहे का अगदी खरं आहे ब मला असं वाटतं हे आहे Hmm. कोणीतरी ते स्वीकारायला हवं आणि ते मान्य करायला हवं hmm. ही जी सगळी प्रकरणं सांगितली ही साधारणतः जितेंद्र आव्हाड आणि त्यांचं जे खातं ते जितेंद्र आव्हाड गेल्यानंतर बसायला द्यायचे पण लक्षात असं आले एकही काम करायचे नाही बरं शिवसेना कशी तरी ह्या भागातनं कमजोर होईल का कमकुवत होईल का मतदार आमच्यावरती नाराज कसे होतील याचीच रचना एक hmm. त्यांनी केलेली आम्हाला दिसत होती आणि म्हणून नाविलाजाने जो काही आता आपण मी त्याला बंड मानायला तयार नाही आम्ही त्याला उठाव असं म्हणू करणं आवश्यक होतं आणि तो उठाव करण्यासाठी मात्र एक कट्टर शिवसैनिक तुम्ही सेना पहारा देणारा म्हणून शिवसैनिक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जायचं मात्र तुम्ही हा निर्णय घेतला तुमच्या या निर्णयामुळे आदित्य ठाकरे किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही त्रास होईल असं नाही वाटलं मला असं वाटतंय की उद्धव साहेबांना सुद्धा हेच वाटत होतं की आपल्या विभागातले किंवा ज्या मतदारांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत पहारा द्यायला आजही जर गरज आला आली तर मी शिवसेना भवनाच्या पहारासाठी आजही जाईन पक्षप्रमुखांवरती आमचा राग आहे बिलकुल नाही आम्ही शिवसेना सोडलेली नाही आम्ही एकच म्हणालो की या सगळ्यासाठी कोणीतरी उठाव करण्याची गरज होती आणि तो उठाव आम्ही केला एकनाथ शिंदेजींनी ने त्यांचं नेतृत्व केलं ह्या मतदारांचे आणि नागरिकांचे ज्या समस्या आहेत यापेक्षा असंख्य समस्या सांगता येतील त्या सुठाव्यात हीच या बागची पवित्र ढावल आहे सदा सरवणकरजी जनतेचं म्हणणं आहे तुम्ही बंड केलं बंडखोर आमदारांचं म्हणणं आहे आम्ही उठाव केला, केला। मात्र हे जरी तुम्ही सगळं केलेलं असलं तरी आज जनतेसमोर जाणारं उदाहरण नेमकं काय असं आपल्याला वाटतं म्हणजे सत्तेत असतानाही जर अशा प्रकारची कोंडी होत असेल संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि संजय राऊतांचं म्हणणं आहे की जे जे आहे किंवा ज्यांनी ज्यांनी उठाव केलाय तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे त्या सगळ्यांचा गोंधळ उडालाय का म्हणजे पाच हजार रहिवासी हे फक्त निमित्त मात्र कारण मी माझ्याकडे पत्र आणलेली आहेत बरं त्या पाच हजार कुटुंबासाठी मी जर पंचवीस पत्र दिली आणि त्याला साधा एकही उत्तर नसेल ग्रह खात्याकडनं पक्षप्रमुखांकडनं एकही बैठक लावली नसेल आणि त्याच्यावर काही मार्गच काढण्याच्या दृष्टीने जर काही उपाययोजनाच केली नसेल, नसेल तर आमदार म्हणून करायचं काय लोकांसमोर मला जायचं ही पाच हजार फक्त पाच हजार कुटुंब नाहीत असंख्य कुटुंब अशी आहेत की त्यांच्या समस्या आहेत मग त्या रस्त्या रुंदीकरणासाठी असतील वेगवेगळ्या समस्यांसाठी असतील याला कुठल्याच विषयाला जर न्याय मिळणार नसेल तर आमदार म्हणून राहून मी करायचं काय म्हणजे कशासाठी मी आमदार राहायचं आमदार राहायचं एक एका प्रश्नाचं उत्तर अगदी खरं खरं हवं आहे की काही आमदार त्यांच्या शिंदेसाहेबांबरोबर पहिल्या फटक्यात गेले तुम्ही एवढे उशिरा का आणि आदल्या दिवशी तुम्ही वेगळ्या ठिकाणी होतात आणि नंतर तुम्ही गुवाहाटीला दिसलात उशीर का केलात त्याच्या आदल्याच दिवशी आम्ही पक्षप्रमुखांनी मला आदेश दिला होता की आपण शिवसेना प्रत्येक विभाग मी एक आमदारांबरोबरच विभाग प्रमुख म्हणून पण काम oh, oh. करतो oh. प्रत्येक विभाग प्रमुखाला असा एक आदेश देण्यात आला होता की आपण आपापल्या भागामध्ये जाऊन आंदोलनं करा बरं आणि मग माझा विभाग शिवसेना भवनाचा परिसर असल्यामुळे मी सगळ्या विभागातल्या अर्थात माझ्याकडे धराळी विधानसभा वडाळा विधानसभा आणि माहीम या तिन्ही विधानसभा असल्यामुळे सगळ्या शिवसैनिकांना तिथे मी बोलवलं पक्षप्रमुखांनी मला दोन वाजता सांगितलं आणि मी पाच वाजता <laughs> वर ते आंदोलन केलं आंदोलन करून आम्ही ज्या वेळेला पुन्हा वर्षावर गेलो त्यावेळेला अशी काहीतरी ते बातम्या यायला साधारणतः साधारणत सात साडेसातची वेळ असेल थोडीशी मतदान जे झालं होतं त्या मतदानामध्ये सुद्धा काहीतरी गडबड दिसली आणि मग आम्ही शोधाशोध करत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं कोणीतरी आम्हाला सांगितलं की शिंदेसाहेब काही आठ दहा आमदार आणि असे बाहेर गेलेत एक त्यांच्यापैकी कोणीतरी आमदार परत आला आणि तो काहीतरी सांगायला लागला आणि मग माझ्या असं लक्षात आलं की जे काही बंड किंवा उठाव हा जो काही ज्या आमदारांचे प्रश्न सुटत नव्हते आणि जे आमदार त्या दृष्टीने बघत होते त्यापैकीच काहीतरी भाग असावा अशा प्रकारचं थोडीशी असं मला वाटलं आणि मानसिकता बनवली होती मी राजीनामा देणारच होतो आणि त्याचं कारण लोकांचे प्रश्न सुटत नाही आणि अशा प्रकारचं एखादा काहीतरी उठाव होणार असेल त्या उठावामध्ये आपल्याला सामील झालं पाहिजे आम्हाला हॉटेलवर ठेवलं होतं हॉटेलवरनं सुद्धा आम्ही वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्यामध्ये नंतर आम्ही सामील झालो आमदारांना पन्नास पन्नास कोटी असा आरोप झाला नाही ते आता काही म्हणू शकतात म हे जर करायचं असतं तर मला असं वाटतं आम्ही आजही आमची बँक अकाउंट आणि सगळी तुमच्याकडे समोर येईल मी पहिली निवडणूक दुसरी निवडणूक तिसरी निवडणूक तुम्ही ज्या प सगळ्या निवडणुका बघता त्यावेळेला माझं बँक अकाउंट चेक करा तुमच्या लक्षात येईल सदा सरवणकर ज्यावेळेला वेळेला नगरसेवक होता आणि आज आमदार आहे त्यात त्याला मिळालेलं जे काही मानधन आहे या व्यतिरिक्त त्याच्यात काही नसेल पैशासाठी कोणी नाही गेलं बिलकुल बिलकुल नाही बिलकुल ना। आणि जेव्हा रेडे वगैरे म्हटलं गेलं ठीक हे सगळे आरोप झाले तेव्हा काय महाराष्ट्राची संस्कृती आहे मला असं वाटतंय की आपण सुसंस्कृत लोक आहोत जो चार लाख मतदारांमधनं निवडून येतो त्याला कुठल्या भाषेत बोलावं हे आमच्या नेते मंडळीनं सुद्धा लक्षात ठेवायला हवं ती त्यांची संस्कृती आहे मला असं वाटतं की आम्हाला तशा प्रकारचे आमच्या भावना अगदी स्पष्ट आहेत की मतदारांनी ज्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे अर्थात शिवसेना प्रमुखांचे आपण उपकार जेवढे मानावं तेवढे कमी आहेत पण ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं आहे त्या मतदारांशी आम्ही बांधिलकी आहे आमची पहिली आणि त्यांना न्याय देणं हे आमचं पहिलं काम आहे सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमत